हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरण यातना भुगते. हिंगोली शहरानजीकच या नदीचं पात्र कचरा आणि गाळामुळे उथळ होत चाललंय. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरी ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्ह आहेत. लवकरच कयाधूला वाचवलं गेलं नाही तर कयाधू मृत होऊ शकते. ही दृश्य बघा आणि याला नदी म्हणायचं की नाला हे तुम्हीच ठरवा. पौराणिक महत्व असलेल्या या नदीत कचऱ्याची बेट तयार झाली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, कळमनुरी या तीन तालुक्यातून कयाधू वाहते. जिल्ह्यातील जवळपास 15,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते, पण कयाधू नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पावसाळ्यात आलं तसं वाहून जातं. दोन बंधाऱ्यांव्यतिरिक्त इतर बंधाऱ्याचा फारसा उपयोग पाणी साठवण्यास किंवा शेतीसाठी होत नाही. हिंगोली नजीकची ही नदी म्हणजे कोरडं पात्रच. हिंगोली जिल्ह्याची प्राणवाहिनी, जीवनवाहिनी म्हणजे कयाधू नदीला ओळखल्या जातं, परंतु त्याची ही ओळखच आज संपूर्ण नष्ट झालेली आहे. आज कयाधू नदीचं प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की कयाधू नदी आज नाला बनलेली आहे आणि ती लुप्त होत चाललेली आहे. 40 वर्षांपूर्वीपर्यंत कयाधू तीरावर असलेल्या खाकीबाबा मठात कयाधूचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं, पण आता मात्र खाकीबाबा मठात असलेल्या बोरला सुद्धा घाण पाणी येत आहे. तो सब एक महीने में 4 मर गए. गांव का कचरा लाके मठ के सामने नदी में डाल रहे हैं, तो कृपा करके वो बंद कर दो. पौराणिक महत्व असलेली हिंगोलीची जीवनदायिनी म्हणजे कयाधू नदी आहे, मात्र नागरिकांचं, प्रशासनाचं आणि सर्वांचं दुर्लक्ष असल्यामुळे ही नदी सध्या मृतप्राय होत आहे. कयाधू नदीत सांडपाणी येत होतं, पण शहरात आता अंडरग्राऊंड ड्रेनेज होत असल्यानं आता घाण पाणी कयाधू नदीत जाणार नाही असं मुख्याधिकारी म्हणतात. काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. येत्या 6 महिन्यामध्ये 100% काम पूर्ण होऊन जाईल आणि शहरातील जे नाल्याद्वारे शहरात नदीकडे जाणारं पाणी आहे त्याचं आम्ही त्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये त्या पाण्यावरती ट्रीटमेंट करून शुद्ध पाणी करून ते पाणी बाहेर टाकलं जाईल. कयाधूच्या या अवस्थेला प्रशासनासोबतच नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. कयाधूला वाचवलं नाही तर इथेच नदी होती असं म्हणावं लागेल. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.